मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, तिथे प्रशासक नेमलेले त्याच्यावर, तिकडे आता नगरसेवक कोणी नाही। हां बाबा, इकडून 20 लोक गेले, तिथून 22 लोक गेले, हे आकडे असू शकतात, पण नगरसेवक गेले असं कोण म्हणत असेल तर ते चुकीत आहे। त्यांना परत आता निवडणुकीत निवडून यावं लागतं, मग ते नगरसेवक होते। आणि या तिन्ही भागामध्ये शिवसेनेचेच नगरसेवक निवडून येतील, ते कदाचित बाकी नगरसेवक असतील, कारण तिन्ही महानगरपालिकेची मुदत संपल्यामुळे तिकडे प्रशासक आहेत, पण नगरसेवक कसे असू शकतात? चुकीची माहिती देऊ नका, अफवा पसरवू नका। सरकार बदललं असलं तरी अजून अफवेला राजमान्यता मिळालेली नाही। म्हणायचं हेच आहे की आता आवाज आमच्यासाठी संपूर्ण आकाश खुलं आहे। आता जे आम्ही गरुड झेप घेऊ, आता जे आमची झेप घेऊ वाघाची, त्यातून अख्खा महाराष्ट्र हा आमच्या पकडीत येईल, अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे। लोक शिवसेनेच्या मागे, उद्धव ठाकरे यांच्या मागे एका चिडीतून उभे राहिले, भावना तर आहेत पण चिडीतून, अरे महाराष्ट्रात ते कसं घडू शकतं? मातोश्रीच्या पाठीमध्ये अशा प्रकारे कसा खंजीर कुपसला जाऊ शकतो? बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाच्या संदर्भात अशी दगाबाजी कशी होऊ शकते? ज्या मातोश्रीनं भरभरून दिलं सगळ्यांना, त्यांच्या बाबतीमध्ये हा जो प्रकार झाला आहे तो या राज्याच्या जनतेला अजिबात आवडलेला नाही। हे दिल्लीचं कारस्थान आहे महाराष्ट्राच्या विरुद्ध। महाराष्ट्राची बदनामी करणं, महाराष्ट्राचे तुकडे करणं, मुंबईला आमच्यापासून तोडणं आणि त्यासाठी शिवसेना कमजोर करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं सुरू आहे।